हजरा नाभिक समाजाने लॉकडाऊन मध्ये पदभार सांभाळत जनतेची सेवा करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचे स्वागत केले। तर या लॉकडाऊनला घरी थांबून आपल्या आरोग्याची काळजी घेत नागरिकांनी सहकार्य केले त्याचेही अभिनंदन करत शासनाकडे मागणी केली आहे की सोशल डिस्टन्स ठेवून आम्ही काम करू शकत नसल्याने नाभिक समाजातील व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना नुकसान भरपाई द्यावी। अत्यावश्यक मधील अनेक व्यवसाय चालू आहेत पण आम्हाला नागरिकांच्या चेहऱ्याला हात लावून काम करावे लागते। आमचे उदरनिर्वाहाचे साधन हे केस कापणे दाढी करणे हा आमचा व्यवसाय आहे। जोपर्यंत शासन आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही दुकाने उघडणार नाही, पण आमचाही विचार शासन दरबारी व्हावा अशी मागणी आजरा तालुका नाभिक समाजाचे अध्यक्ष दत्ता पवार व कार्याध्यक्ष व पदाधिकारी सदस्य यांनी केली आहे। सह्याद्री लाईव्ह विभागीय कार्यालयात संभाजी जाधव यांनी घेतलेली मुलाखत पहा सह्याद्री लाईव्ह वर। नमस्कार, आपण आजरा तालुक्यातील नाभिक समाज या समाजाचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष या ठिकाणी आपल्या सह्याद्री लाईव्ह कार्यालयाला भेट द्यायला आले आहे। तर यांचं या लॉकडाऊन मध्ये या लोकांनी जे पाळलं दुकान उघडले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। शासन आदेश जरी असला तरी त्यांचा पोटावरचा तो रोजगार आहे, यासाठी यापुढची दिशा त्यांची काय आहे? पण त्यांचा आता हातात पोट जे आहे ते हाताबाहेर चाललेलं आहे, त्यामुळे रोजगार त्यांच्या निर्मितीसाठी थांबलेला आहे, त्यामुळे त्यांचं मत आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार। नमस्कार। शासनानं दिलेले नियम याच आम्ही आमच्या समाजानं तंतोतंत पालन करून शासनाच्या नियमाला कुठेही बाधा येणार नाही अशा प्रकारे आमच्या समाजानं हे कार्य केलेलं आहे। शासनानं 22 तारखेला पंतप्रधान मोदी साहेबांनी जे काही लॉकडाऊनची घोषणा केली त्याच्या अगोदर आम्ही 21 तारखेपासूनच 4 दिवसाचं बंद पाळून आम्ही पत्रकाद्वारे लोकांना कळवलं होतं की 4 दिवस आजरा नाभिक तालुक्यातली सर्व दुकानं बंद राहतील। तसेच 25 तारखेपासून जो काही लॉकडाऊन आला 24 तारखेपासून तिथूनपासून आजपर्यंत आमची सर्व दुकाने बंद आहेत। शासनाचं कुठेही भंग होणार नाही अशा प्रकारे आम्ही दुकाने सगळे बंद ठेवून शासनाला सहकार्य केलं आहे। तसेच इथून पुढे जोपर्यंत शासनाचा निर्णय येत नाही सर्व दुकाने खुली करण्यासंदर्भात तोपर्यंत आमची सर्व दुकानं बंद राहतील। तसेच आमची शासनाला इतकीच विनंती आहे की आमचा समाज हा पोटावरती म्हणजे आज दुकान उघडलं तर त्याचा उदरनिर्वाह चालतो असा आमचा हा समाज आहे। तर शासन दरबारी याची दखल घेऊन या समाजाला सुद्धा काहीतरी नुकसान भरपाईची योजना शासनानं करावी। जसे की आज फळ विक्रेते भाजी विक्रेते दुकान किराणा दुकानदारांना एक मर्यादा ठेवलेली आहे सोशल डिस्टन्सिंगची आणि त्या माध्यमातून त्यांना एक टाइम लिमिट दिलेला आहे तेवढ्या टाइम लिमिट पर्यंत दुकान उघडायची, मात्र आम्ही तोही टाळला असून शासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की आमच्या समाजाला सुद्धा शासन दरबारी कुठेतरी त्याची दखल घेऊन या समाजाला नुकसान भरपाईची हे देण्यात यावी नुकसान भरपाई देण्यात यावी एवढीच आमची मागणी आहे। नमस्कार। ज्याप्रमाणे काही या देशामध्ये राज्यामध्ये अतिवृष्टी झाली काही घडलं तर शेतकऱ्यांना फळ विक्री सॉरी मोठे मोठे व्यापारी असतात पोल्ट्री धारक असतात त्यांना नुकसान भरपाई शासन देतं, त्या पद्धतीनं नाभिक समाजाचा संबंध डिस्टन्स येत नाही तर थेट तोंडाशी येतो, आपल्या तोंडापर्यंत डोक्यापर्यंत त्यांचा हात जातो, त्यामुळे डिस्टन्स ठेवून त्यांना काम करता येत नाही, त्यांचा रोजगार पोट भरत नाही। यासाठी त्यांची मागणी आहे की शासन दरबारी की आपण त्यांची स्थानिक ठिकाणी नोंद घेऊन सदर दुकानदारांना सर्व दुकानदारांना तालुक्यातील नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी त्यांची मागणी आहे। धन्यवाद।